मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। फक्त मी 2 मिनिटात आहे तर त्यांना विनंती करतो रखमाजी जाधव यांना की गुरुजीच्या हे सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी आपले मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं। आलेले सर्व छावणी गणेश भक्तांचे छावणी गणेश महासंघ हार्दिक स्वागत आहे। बरेच दिवसापासून गुरुजीचे 1.5 वर्ष आपल्याला तारीख मिळत नाही। गुरुजीला बरेच प्रयत्न करून वसिले लावून गुरुजींनी आम्हाला तारीख दिली आणि त्या आणि काहीच अडचण नाही। गुरुजी तुम्ही इथं आलात तेच आमच्यासाठी भाग्याचं आहे आणि आमच्यासाठी तुम्ही या जनतेला आमच्या छावणीवासियांना समाज प्रबोधन तुमचं तर नाव कीर्ती वगैरे यूट्यूबवर टी व्हीवर बातम्यावर बरंच काही प्रसिद्धी आहे आणि सर्ववासियांना तुमच्याकडे एकच अपेक्षा की तुम्ही ह्या सर्वांना कान टोचावी आणि यांचं समाज प्रबोधन करावं आणि एवढंच बोलतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा बसून आनंदाने लाभ घ्यावा एवढंच बोलतो। माझे 2 सभा संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो हॅलो। आता तबला पाहून घ्या। या ठिकाणी माननीय सत्यपालजी महाराज तसेच छावणी गणेश महासंघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष श्री रखमाजी जाधव दादा त्याचबरोबर प्रमुख मुख्य मार्गदर्शक श्री अशोकजी सायना यादव या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। या ठिकाणी जोरदार स्वागत आपण टाळ्या वाजून करूया। नगरसेवक अनिलजी जयस्वाल नगरसेवक प्रशांतजी तारगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। त्याचबरोबर श्री प्रशांतजी जोशी स्टेट ऑडिटर महाराष्ट्र राज्य यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पहिला दिवस आहे अतिशय दणदणीत आणि खणखणीतपणे हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे। सत्यपालजी महाराज तसेच त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय सुंदररित्या आणि वैचारिकदृष्ट्या समाज प्रबोधनाचं कार्य अखिल महाराष्ट्रामध्ये ते करत असतात त्यामुळे त्यांचं आपल्या नगरीमध्ये या संभाजीनगरीमध्ये तसेच छावणीमध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया। या कार्यक्रमाचा आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं पुष्प श्री सत्यपालजी महाराज समाज प्रबोधनकार अकोला यांचं होत आहे। सर्व गणेश भक्तांच्या उपस्थित सर्वांचे आभार। गुरुजी आता 2 मिनिटात आपले कित्येक वर्षापासून आपण ज्यांची अपेक्षा करत होतो की आपण कोणीतरी हा कार्यक्रम घ्यावा परंतु योगायोगाने आज छावणी परिषदेमध्ये सन्माननीय सर्व उपस्थित सन्माननीय सदस्य उपाध्यक्ष आणि उत्सव समितीचे जे अध्यक्ष रखमाजी जाधव यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला सत्यपालजी महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी आपण सगळं इकडे उपस्थित आलं। फक्त मी 2 मिनिटात आहे तर त्यांना विनंती करतो रखमाजी जाधव यांना की गुरुजीच्या हे सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी आपले मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं।
आवाज बड़ा देव चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना लक्षात घ्या गुरु त्या लायकीचा पाहिजे बर गुरु जेल मध्ये जाऊन राहिले आता आता एक गुरु जेल मध्ये गेला साध्वीवर बलात्कार प्रकरणात कायदा केवळा मोठा आहे बाबू माझ्या माय मावल्यांनो काय करू शकते कायदा करोडो रुपयाची प्रॉपर्टी 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे त्या महाराजाची राम प्लस रहीम इज इक्वल टू सत्यानाश आम्हाला गुरु पाहिजे संत कबीर तुकोबाराया ज्ञानेश्वर माऊली चोखा मेळा नरारी सोनार नामदेव शिंपी भगवान बाबा संत रविदास संत सेना महाराज भाऊ 18 पगड जातीमध्ये संत मायबाप झाले वारकरी महात्मा बसवेश्वर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्री म्हणून तुमच्या खुर्च्या सही सलामत आहेत मॅडम लक्षात घ्या नाही तर नगरसेविकेच्या पदावरही बसून असत दिलं पद्मश्रीबाई घरात थांबा अनिल भाऊ म्हणतील तेवढंच ऐका पण आता तुम्ही महानगरपालिकेत नगरसेविका ज्योतिबा फुले सावित्री शाहू महाराज आणि बाबासाहेबाचं आंबेडकरांचं संविधान आहे की तुमच्या खुर्च्या जिवंत आहेत नाही तर तुम्हाला खुर्चीवर नसतं बसू दिलं माग बस दिसू नको कोणाले मी लागल तर दुसऱ्याच्या पाहतो चला ना हमे नाम गुरु का भाऊ मागची जे उभी मंडळी आहे बसून जा इलेक्शनले टाइम आहे 19 ला आणि इकडे खुर्च्या रिकाव्या या जरा मजा घ्या माझं कीर्तन आज माझा प्रथम दिवस आहे बाबू शावनी गणेश महासंघ संभाजीनगर मी अध्यक्ष मुख्य मार्गदर्शक अशोकजी सायन्नाजी यादव माझी महापौर कृष्णाच्या वंशातले आहेत बाबू चला ना हमे नाम गुरु का चला ना चला ना हमे नाम गुरु का चला ना गुरुदेव हो ऐसी दया जग का अंधेरा दूर हो आम्हाला आमचे मार्गदर्शक म्हणजे गुरु गुरु म्हणजे कान फुक्या नाही बर चालो गुरु लोक जेल मध्ये आहे एक महाराज 4 वर्षापासून जेल मध्ये आहे दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती आम्हाला गणरायाच्या निमित्तानं सर्वांना एकत्रित यायचं आहे बाबा आमचा या मानव जातीचा उद्धार व्हावा आम्हाला जीवन जगण्यामध्ये आनंद वाटावा कुत्र्या मांजऱ्यासारखे आपण आपल्यासाठी जगू नका वैसे तो जीते किडे मकोळे होटल में खाते भजिये पकोळे ज्याच्या माग 2000 गाळ्या होत्या तो जेल मध्ये आहे फरशीवर झोपला ज्याचा क्वाड 10 लाखाचा
ज्याच्या बेडची किंमत 10 लाखाच्या वर आहे, आता तो खाली झोपला फरशीवर जेलमध्ये. एबीपी माझाची बातमी आहे. म्हणून गुरु असावा संत गाडगे बाबा धोब्याच्या घरात जन्मा झाला. पण गाडगे बाबाच नाव काढी काढलं. माझ्या बहिणींनो, मी गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन, कॅमेरामन बायाईचे फोटो काढा, श्रीमंताच्याच बायकाईचे काढा, गरीबाच्या बायाईवर इकडे लावू नका, कारण हे वोटिंग करणारे आहेत आणि ते निवडून येणारे आहेत. हे कॅमेरामनही लय कलाकार. चांगलं चुकलं फेसबुक दिसलं की जाणून 10-12 फोटो. याच्यासाठी गाणं म्हणा लागेल, खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी. तुम्हाला वाईट नका वाटू देऊ, चालू द्या. तुमचं काय नाव दादा? बोला, तुमचं नाव काय? देशपांडे. क्या बात. हॅलो. त्याला आमच्या लोकांना अकलाच येऊ नाही असे. आम्ही अवघं कीर्तन ऐकत जन्म गमावला, तुम्ही कॅमेराही लावून दिला. देशपांडे भाऊसाहेब माझा गुरु कराव तुम्हाला. दोन्ही निळेच आहेत म्हणजे कॅमेराही लावला, व्हिडिओ कॅमेराही चालू, लाईव्ह टेलिकास्ट आहे ना, राम रहीमवरी लाईव्ह चालू आहे. माझा कमी करा थोडा. आणि इकडे फोटोही काढून राहिले, 2-in-1. समजल्या माझ्या तरुणांनो? हे शिका लागते म्हणून यायले गुरु करा लागते. कॉटलेट द्या इथं, दोन्ही चालू आहे. कॉटलेट द्या आणि तेही बरोबर फोटो काढायले तिकडेच गेले कॅबिन मध्ये, चांगल्या घरच्या बाया कॅबिन मध्ये जनरल रोड वर. भाग्य आहे ना तुमचं. अरे हे कॅमेरामन तर देशपांडे आहेत म्हणून पद्धतशीर आहेत, नाही तर मग आबा यायले सांगा नाही लागत ना, सिनियर आहेत ना. ज्युनियर पोराईले सांगा लागते की फोटू. देशपांडे सर लग्नात गेले की कमीत कमी 25-40 हजाराच्या खाली येत नसाल तुम्ही. आजकाल कोणता चालू आहे अल्बम सर? सर अल्बम कोणता चालू आहे? करिश्मा. चांगला आहे, चांगला करिश्मा आहे. फेकून दिल्यानं 40-50 हजारात करिश्मा. आणि बरोबर ॲक्शन घ्यायला लावतात ते नवरीले. आणि जास्त श्रीमंताचं असलं तर डबल ॲक्शन असो. धंद्याची टॅक्ट पाहिजे, तोच माणूस धंद्यात यशस्वी होते. ते पा, ज्या जाधव मंडप डेकोरेशन पा बरं, केवळ धूम जमवलो. मी जाधव साहेबांनाही धन्यवाद देतो. रखमाजी जाधव, जाधव मंडप डेकोरेशन. पुऱ्या विदर्भात विचारलं महाराष्ट्रात तरी जाधव मंडप डेकोरेशन. लगन असो की मरण असो, पैदा करा की मरा, मंडप मात्र जाधव मंडप डेकोरेशन. अक्कलवाले आपल्याला कवा अक्कल येईल? आपली अक्कल चालू आहे आता काय सांगावं बाबू. म्हणून तर मी गुलाम आहो या मंडळीचा. देशपांडे भाऊ फोटो स्टुडिओ व्हिडिओ, इकडे जाधव मंडप डेकोरेशन. आणि आपण ऐकणारे. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, मग काय पायता. आणि म्हणून मी तुम्हाला तुकडोजी महाराज गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर ऐकवणार. जरी गणपती बाबाच्या निमित्त कार्यक्रम आहे गणेश उत्सव, पण यायचा गणेश उत्सवच त्या करताय बाबू, की आमची सुधारणा व्हावी, आमच्या जीवनात बदल पडावा. आमच्या तेली माळी कोळी धनगर तांबार वंजारी बौद्ध मातंग आदिवासी ब्राह्मण चर्मकार न्हावी,
आपले लेकर जीवनात मोठे बनावे तुम्ही, यासाठी हा कार्यक्रम आहे की आपल्यात काही सुधारणा व्हाव्या, आमचं जीवन घडावं, फायनान्सवर मोटरसायकल घेणं बंद करा. आता गरज कशाची आहे? अरे या औरंगाबाद शहरामध्ये बिहारची मंडळी आली, उत्तर प्रदेशातून आली, गुजरातमधून गुजरात स्वीट मार्ट, जेवण सुंदर देतात स्वीट मार्ट, अण्णा लोक पंचर जोडणारे आले, आणि जे औरंगाबाद होती मध्ये होते याईनं काही काही लोकांना पंक्तीत फिरू फिरू बापाच्या इष्टेटा गमावल्या, आणि बाहेरून आल्याईनं गेम जमवला, बजाज गरवारे, गरवारेचा सेकंड अर्थ मालूम आहे ना, गरवारे पेंट आहे पण मराठीत गरवारे. चला सुतिका गुरु, माझ्या भावांनो कस जगावं ते ग्रामगीतेमध्ये लिहिलं तुकडोजी महाराज, कस जगा, कस बोला, कस चाला. माझ्या माय बहिणींनो, तुम्हाला जगवलं महिलांनी कस जगावं, हे सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, माता रमाई भीमाई, आम्हाला यायचं ऐकावं लागल. बाकी तुम्हाला कल्पना आहे, वारकरी संप्रदायानं आम्हाला जगणं शिकवलं. इसके लिए खास दुनिया में आए, इसके लिए खास दुनिया, म्हणून आम्हाला मार्गदर्शक म्हणजे गुरुची गरज आहे. इसके लिए खास दुनिया में आए, इसके लिए खास दुनिया में आए. जशी देशपांडे साहेबा जोडून आमचे जोशी साहेब आहेत, अधिकारी आहेत, आजच्या कार्यक्रमात आलेले माझे दोन तीन कार्यक्रम जोशी सरांनी घेतले जिल्हा परिषदच्या माध्यमातून, माझे मित्र आहेत स्टेट बँकेमध्ये, मित्र नाही मार्गदर्शक आहेत पिंजरकर साहेब, आणि जाधव बिसाहेब केंद्रात अनेक कार्यक्रमाला त्यांचा परिवार, लखमाजी भाऊ असोत की भाऊसाहेब असो, त्यांचे सर्व बंधू माझ्या कार्यक्रमाला, कल्याण भाऊ पासून तर रखमाजी पर्यंत, त्यांना आवडी आहे विषयाची, कारण गरिबी ज्यानं भोगली ना तो माझतच नाही, ज्यानं गरिबीचा मार खाल्लेला आहे ना त्याची औल्याद उतू येत नाही, त्याच्या मुली चांगल्या निघतील बाबू. ज्याच्या आई वडिलानं हरामाचं जमवलं त्याच्या पोरीपा किती लफडेबाज भेटतील, त्याचे पोट्टे हरामखोरच सापडतील, शेवटी येच न मरतील. म्हणून आम्हाला गणरायाजवळ यावं लागते की गणपती बाप्पा आम्हाला सुबुद्धी दे बाबा, शांती पाने केली ये मानव, साधू संत का संग जरूरी है, अनुराधा पौडवाल, साधू संत का संग जरूरी है, याचा आवाज म्हणजे लेडीज सारखा. शांती पाणी, अनेक लोकांना वाटते महाराज ने आणली काय लेडीज एखादी, कारण महाराज बदमाशच तेवढे आहेत बाबा, सर्वेले नाही म्हणत, तुमच्यामध्ये कोणी महाराज अशीन वाईट वाटू देऊ नका, तुमचं काही लफडं असेल तर सावधान व्हा, नाही तर उद्या 15 वर्षानं केस ओपन झाली लक्षात घ्या. सत्य परेशान होता, साध्वी परेशान हुई लेकिन पराजित नहीं हुई, 13 साल के बाद भी पाप ते पाप, साधु संतों का संग जरूरी है, माझे मित्र आहेत भार साकळे संगपाल ॲडव्होकेट, ज्यांना ज्यांना कळलं की सत्यपाल शावनी परिसर मध्ये येऊन राहिला तोही महाराज मिलिटरीच्या ताब्यात आहे बाबा,
आणि आम्ही शावनी परिसर मध्ये आहो. बापने बेटी कोलाचार किया, बापने बेटी कोलाचार किया, कीर्तन का ऐकावं लागत, हरिपाठ का करावं लागत, मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये का जावं लागत, बुद्ध असेल तर बुद्ध विहारात का जावं लागत, आणि ख्रिश्चन जर असला तर चर्च मध्ये का जावं लागत, की आम्हाला मार्ग चांगला मिळावा, आम्ही माणूस म्हणून जगावं या करताय बाबू. बापने बेटी कोलाचार किया, भाई ने बहन को पत्नी कहा, बेटे ने पिता की पिटाई कराई, औरत ने मर्द के मौत को बुलाई, मौत को बुलाई, मौत को बुलाई, साधु संतों का संजारी है, साधु संतों का संजारी है. आणि म्हणून आम्हाला त्या महामानवाची हमें वो संत की जरूरत है. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, संत कबीर तुकोबार आया. कलयुग में आ रही है हवा, कलयुग में आ रही है हवा, शराब को प्यारे समझते दवा, शराब को प्यारे समझते दवा, पीते नहीं उसको पागल कहलाते, पीता नहीं उसको पागल कहलाते, पीने वालों को सारे स्टैंडर्ड कहलाते, सारे स्टैंडर्ड कहलाते, सारे स्टैंडर्ड कहलाते. साधु संतों का संग जरूरी है, साधु संतों का संग जरूरी है, साधु संतों का संग जरूरी है. गणेश गणरायाच्या निमित्ताने वृक्षारोपण व्हावं, घरोघरी शौचालय व्हावे, एक कदम बोला पुढे स्वच्छता की ओर. मुलं मुली बोलत जा. एक कदम स्वच्छता की ओर. नोटावर काय लिहिलं रे बाबू? स्वच्छ ई पुस्तक घे. बरोबर बोलणार ई रे ई बाळा. आपलीच पार्टी दिसून राहिली. त्याचं फेसबुक पाहिलं मी, ओळखलं हे आपली पार्टी आहे. चालूच ठेवा. धन्यवाद. आणि त्या मुलांवर संस्कार कसे आहेत पाहतो. स्टेजवर चढायच्या अगोदर काय ऍक्शन केली त्यानं, तो स्टेजच्या पाया लागला. हा आहे संस्काराचा ठेवा. जे पेरलं ते उगवलं बेटा. त्या आईवडिलाचे चांगले संस्कार आहेत. बरोबर त्या सेकंड मारला. माणूस झुकला पाहिजे बेटा. झुकणेवाला कभी फेल नाही होता. मास्टर कमी करा. अकळ पण तो मुर्दे की पहचान आहे. आणि झुकणं तो आदमी का काम आहे. पण एवढं झुकू नये माणसानं की समोरचा माणूस काही समजतच नाही. तुला धन्यवाद देतो. 100 नोट देतो. 2 एक घे. 100 घे. एक तर पुस्तक घे. हा क्या बात है. तुझ्याजवळ तो लाल शर्टवाला आहे. तो गरीब पोरगा दिसते तुझ्यापेक्षा. स्टँड अप लाल शर्ट. तू नाही तो. तो तो हा तो हा हा काळा सावळा. स्टँड अप इकडे. तो फेसबुक पाहू दे. मला सांग तुझी परिस्थिती चांगली आहे की याची माझी. हा मग हे नोट 100 त्याला दे. घे. क्या बात है. ओळखूच येते ना पंचायत. धन्यवाद. आणि बसा दोघही जण. कीर्तनात आले. तुझी मम्मी आली का? तुझे पप्पा? कोणासोबत आला? कोणासोबत आला? तू कोणासोबत आला? एकटाच आला का? मम्मी नाही. शिवाजी. काय म्हणते राम? काय म्हणते मलाही नाही ऐकू. मिटमिटर शिवाजी भाऊ. शिवाजी भाऊकडे. मम्मी नाही, पप्पा नाही. तू कसा काय आला? कीर्तन आहे केलं. आला बोल बोल. घे माईक. बोल ना. अरे बोल. अरे माईक घे ना तुझ्या हातात. 100 दिली ना.
सैराटचा हिरो कोण आहे? तू नको बोलू, त्याला बोल दे. बोल. नाही मालूम, जाऊ दे. शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव सांग. बोल. काहीच नाही मालूम. तू गव्हर्नमेंटच्या शाळेत. राहू दे, त्याला काहीच मालूम नाही. जाऊ दे बा, बस. तू कीर्तनात आल्याबद्दल 100. आजकाल कीर्तन ऐकायसाठी पैसे द्यावे लागतील. चांगला महाराज असला तर येता तुम्ही लोक, नाही तर तू एकट्याच कर म्हणते कीर्तन. तो एकट्याच महाराज कीर्तन करते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. म्हणून गणपती बाबाच्या कीर्तनात कार्यक्रमामध्ये निवृत्ती बो आहे, माझं कीर्तन ठेवलं. भाऊ किती सुंदर कार्यक्रम ठेवले येईन. क्या बात आहे. टाळ्या वाजवा श्रावणी गणेश महासंघ. अध्यक्ष रखमाजी जाधव साहेब, बायांनो नवरे सांभाळा. स्पेशल तुमच्यासाठी कार्यक्रम, नवऱ्याले सांभाळा. जरूर हे नाटक पाहण्याकरता या. एक माझे मित्र आहे मिर्झा, मिर्झा एक्सप्रेस, तो कार्यक्रमही सोडूच नका. आणि मराठी पाऊल पडते पुढे, काय विचारता बाबू. बसेला काय बायको घरी नाही काय? एवढी नाराजी जाधव साहेबाचे माणसं काय? इकडे या एक मिनिट. नाही नाही, ते एवढ्या नाराजीत बसेलाय जशी काही बाई घरीच नाही. तुम्ही एवढे एकटेच काऊन बसले कोपऱ्यात? तुम्ही जाधव साहेबाचे माणसं आहे काय? किती तुमच्यासारखे किती कामगार आहे? तरी भरपूर म्हणजे 100, 200, 500, 400, 500 लोकायले काम दिलं एका जाधव भाऊन. टाळ्या वाजवा. धंदा कराल तर असा करा. मी जाधव साहेबांना विनंती करतो, तुमच्या कामगाराला सत्कार करा. या क्या बात है रखमाजी. धंदा असा करा, नवरा बायको कुत्र्या मांजऱ्या सारखे जगू नका. बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली आणि दा बाई दाची खोली. मैतेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, मैतेरी शाल आहे का रे? एक मिनिट, शाल आहे ना कालच्या कार्यक्रमाची? धन्यवाद जाधव सर. टाळ्या, 400-500 नाही 1000 लोकांना काम दिलं तुम्ही. वाचता येते काय? मग काम करून मरा. जोपर्यंत तुम्हाला आंबेडकर समजणार नाही शिक्षण. ओके, बस. धन्यवाद. गोडाऊन मध्येच राहतात परिवारासहित, त्याले 50 मकानच बांधून द्याजा ना काही दिवसानं. धंदा वाढल्यावर कंपन्यावाल्यानं मकानं दिले, काळ्या दिल्या. मला खात्री आहे जाधव साहेब शिवाजी महाराजाचे वंशज आहे. स्वतःसाठी जगण्यात मजा नाही, इतरांसाठी जगणं मजा आहे. गोडाऊन मध्ये 50 परिवार राहतात बाबू. टाळ्या वाजवा. नाही तर काही लोक जगतात नवऱ्यान बायकोन लेकर. आम्ही लय गरीब होतो. आता 2 गाळ्या आहेत, आणखीन तिसरी तुझ्या उरावर घे.
त्या लोकांकरता काय केलं बाबा, जगणं पाहिजे म्हणून आपलं नाव कोणी घेत नाही. आणि शिवाजी महाराजाची जन्मतारीख विचारा मुलींना, बरोबर सांगतीन. सांग बरं बाई, शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख सांग. मुलींनी बोला, चटकन उभी राह, बोला लवकर, बोललो अच्छा, कोणी बोला ना, बोला लवकर, बोला ना मुलीनं, छोट्या मुली बोला, राह ना ताई, बोला उभ्या राहिल्या. 19 फेब्रुवारी, चटकन सांगितलं दीदी, पुस्तक पाठवतो. मी पुस्तक लिहिलं 1-22 हजार माझ्या प्रती गेले, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. काऊन सत्यानाश होते बाबा? दारू बिडी तंबाखू खर्रा मुलीले कमी लेखन. मी माझ्या बहिणीला धन्यवाद देतो, आणि एखाद्या छोट्या मुलानं पुस्तक घेऊन जा, त्या मुलीला बोलावल्यापेक्षा इकडे नेरे बाळा, तिथंच उभा राह तू, तिथंच उभा राह. आणि हाताना हात जाऊ दे दीदी, धन्यवाद. बरोबर बोल, ताईनं सांगितलं मोठ्यानं, ताई तुमच्या पप्पाची जन्मतारीख कोणती सांगितली काय? ते तू मुलगी आहे म्हणून सांगितली बाळा रे तू. पोराले विचारतीन ना 7-12 अवल्या, तो म्हणते मला नाही मालूम कवा पैदा झाला. हा फरक आहे. आणि तुम्हाला मुली नको, मुलगी नको, मुलगा पाहिजे. मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळा. बर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आत्ताच मी उदाहरण देतो. राय रे काळं शर्ट, स्टँड अप इकडे ये. आत्ताच रिझल्ट, ते गळ्यात कोणती माळा घालेला आहे तू? तू हरियाणातून आला काय? धन्यवाद. या लेकराईचंच तर प्रेम आहे बाबा, क्या बात है. काय आडनाव माईक घ्या, घे माईक, बोल लवकर. अरे तुझं सरनेम काय? जाधव. आपल्याच खानदानचा दिसून राहिला असा दर माईक जवळ. जाधव खानदान शिवाजी महाराजाला लागून आहे बाबा. जिजाबाईच्या बापाचं नाव सांग. बोल. शंभराची नोट द्यायचो. बोल माहित आहे. बरं, टॉयलेट संडास, एक प्रेम कथा, त्याचा हिरो कोण आहे? बरं जाऊ दे, राहू देणार नको सांगू, काय घेणं देणं रे. संभाजी राजाच्या बापाचं नाव सांग. बोल. मालूम नाही, संभाजीनगर औरंगाबादचं नाव चेंज करा, संभाजीनगर, पण संभाजी कोणाचा पोरगा? तेव्हा त्या मुलीला विचार, सांग बाई ते काळी सावळी पोरगी. बोल बोल बोल. शहाजी राजाचं सांग, किती नवस केले रे जाधव तुझ्यासाठी. ये बाई इकडे ये बाळा, पोरापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी नाही मालूम होत, पण समजलं पण उमजलं नाही. तुला मालूम होत की नाही संभाजी राजा कोणाचा मुलगा? सांग ना कोणाचा मुलगा बाई संभाजी राजा? माईक घे, माईक दे, माईक दे, दे माईक. बरोबर आहे, बोल. बरोबर आहे. शिवाजी महाराज आलं नाही तर ते शहाजी राजा घेऊन आलते. धन्यवाद. दे ताईले 100 रुपये त्या हाता. हे पुस्तक नोट राहू दे, भेटत नाही म्हणते ते. तू असं कर ना, याच्यात कोरळ वाहू ते बघते, ते छोटीशी मुलगी दिसते या मुलीच्या माग. हा ते सावळीशी उभी राह बाळा, तिला उभं करा. कर उभं. हा तिला कर उभं. उभं कर. राह ना बाई वो उभी. उभी जाय दे, उभी जाय, उभी जाय दे, उभी जाय दे. ये इकडे मा, ये मा. पाठवा दिले, पाठवा, पाठवा समोर, पाठव, येऊनच देऊ दे. गणेश महासंघाकडून तिचा सत्कार. ये, ये लवकर. बाबू
मुले वाचायची गरज आहे. मराठा मार्ग वाच जरा. एक मराठा लाख मराठा. ये लवकर जाधव. एक मराठा लाख मराठा वाच. ये पायरवण हे वाच. आणि हे शंभराची नोट दिदी त्या पोरीला देऊन टाक. तुले गरज नाही बेटा. ज्याच्या जवळ आहे ना त्यानं दुसऱ्याला द्या. बाबा हे आहे आपली पार्टी. या मॅडम ताड्या बसा. हे तुही पुस्तक घे बाई गाडगे बाबाच आणि बसा बस. काही हे लेकर म्हणत असतील सहाजे कीर्तनात शंभराच्या नोटा भेटतात. काही दिवसानं कीर्तन ऐकायचेच पैसे द्यावं लागतील. हे लिहून घ्या. कोणी येणारच नाही कारण कीर्तनात काही काही लोक सांगतातच ते रावणाला दहा तोंड होते. आता तुम्ही सांगा काकू हे योग्य आहे का. रावणाला दहा तोंड होते. शिकलेले मुलं मुली म्हणतील त्याच्या मम्मीची डिलिव्हरी घाटीमध्ये झाली की अजून कुठं झाली आणि काय गरज आहे त्याची. आता आम्हाला मुरदाळ गोष्टीची चमत्कार फमत्काराची गरज नाही. आता CCTV कॅमेऱ्याचं युग आहे. सत्यपाल स्टेजवर आहे आणि तिथं बोर्डावर आहे. तिथं पिक्चरच्या पडद्यावर सत्यपाल चालू आहे. मी यूट्यूबवर आहो. माझे 15-16 कीर्तन आहे बाबू. विज्ञानानं शिक्षणामुळं एवढी मोठी प्रगती झाली की स्पीकरवाले दादा तिथं आहे. ते कानाला लावून आणि मी इथं आहो. तिथून बटणं फिरवते. जुन्या काळी दोनच बटणं होते ऑन ऑन ऑफ. आता तुमच्याकडे 200-400 बटणं आहेत. ते कव्हर करता तुम्ही. धन्यवाद. यायची कलाच आहे साऊंडवाल्या दादाची. तुमचंच असेल ना जाधव भाऊ. म्हणजे दोन्ही चॅनल लग्न कोणाचंही असो साऊंड डेकोरेशन जाधव. लुंगीडान लुंगीडान गणपती बसवा की दुर्गा. तमाशा असो की यात्रा. मंडप डेकोरेशन डीजे. आपले पोरं नाचून राहिले आणि पैसे जाधव भाऊ कमवून राहिले. चिवतीयो के बाजार में फतरों का व्यापार चला रहे आणि आपलं तेच सुरू आहे. आत्महत्या कसं. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. कुर्बानी 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 विघ्नाचा नाश करणारे गणराया. आम्हाला बुद्धी द्या ना बाबा. दिवसभर पोट्टे मोबाईल वरच राहते रे बापा. गुजराती लोक आले त्यांना स्वीट मार्क काढलं. बिहारचे लोक आले त्यांना उद्योगधंदा केला. मद्रासचे आले त्यांना पंचर जोडलं. जमवलं बजेट. बजाज आले गाडी घेऊन आले. गरवारे आले ऑइल पेंट काढला. काय काय बाबू. अरे हे जीवनात तुम्ही आम्ही बदलू शकतो बाबू. पण आपण यायले गुरु कराव. यायचं जगणं. सोयाबीन कोणाचं आपण पिकवलं. जय जवान जय किसान जय किसान. अजूनही कर्जमाफचं बजेट बरोबर नाही. अभ्यास चालू आहे. ऑनलाईन अर्ज भरा. तोपर्यंत मरा. काय पिकअप घेईन माणूस. इकडे सोयाबीन आम्ही पिकवतो. तेल तिकडे नेते. गुजरात स्वीट मार्ट मिठा माल 20 रुपये. खारा माल 20 रुपये. आणि तुमच्या सोयाबीनचे 200 भाव होतात. आणि जय जवान जय किसान. त्या मोंड्यामध्ये 10-12 व्यापारी एकत्रित येतात. उडीद मूग मागतात. 4,500 वर जाऊ नको. हे शेतकरी जातील कुठे. 4,500 4,500 अबे 4,500 आणि 4,500 एकच आहे ना बाबा. हे वय माझ्या शेतकऱ्याचं दुर्दैव बाबा. तुम्ही कपड्याच्या दुकानात जा. एकच भाव. सेकंड भाव करू नको. पटत असन तर बस नाही तर. जसं शेतकऱ्याचा माल हर्राशी करतात असा एखादा कपड्याचा बस्ता घ्या
आणि तुम्ही 10-12 शेतकरी एखाद्या कपड्याच्या दुकानात जा आणि तुम्हीच हर्राशी करा त्या कपड्याच्या बस्त्याची. 5,000 एक, 5,500, 5,500, 502 आणि 6,003. तो कपड्याचा दुकानदार पोलीसवाले बोलाईन आणि तुम्हाला अंदर करीन की माल मेरा तुमने क्यों हर्राशी करा. आपण शेतकरी म्हणू शकतो काय असं बाबू? तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही शेतकऱ्याचे पोरा, पण छावणी परिसरात धंदे उद्योगधंदे टाकल्यानं तुम्ही पिकअप घेतलं, नाही तर बायको नसती दिली बे कोणू. नाही तर तुम्ही तुमच्या पप्पानं पाहिलं ना काय करता जावाई बापू, उद्योगधंदा आहे मग चांगलं आहे, आपल्या पोरीला आराम राहील, घरी कामधंदा कमी आहे. आणि शेतकऱ्याला दिली की दिवसभर स्टार टी व्ही सारखी सुरूच राहते ना, आराम करायला भेटत. तुम्ही औरंगाबाद शहरातल्या साईबाईच्या बायका पहा, त्याचे चेहरेच सांगतात. फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग, अनग्रीसिंग, ते आपला मध्य औरंगाबादमध्ये कार्यक्रम लागत होता, मग तिकडे अलग राहते चॅनल, हे आपलं जनरल चॅनल आहे. त्याचे चेहरे सांगतात कारण कामधंदे कमी, दिवसभर टी व्ही आणि हातात रिमोट. त्याच्या बायाला धंदे नाही ना, तुम्ही तरी इस्तरी करता, प्रेस करता, आहे का तुमच्यात प्रेस करून उद्योगधंदा करणारी प्रेस करणारी बाई उभी राहा, असाल उभे राहा, लाजू नका. ते माझ्या बहिणी दोन्ही बहिणी उभी राहिल्या, एक आई उभी. तुम्ही प्रेसचं काम करता का इस्तरी? धन्य झाली माय तुमची, तुम्ही तिघी माय बहिणी या, या तुम्ही शरमू नका. चौगी ते लेकरावाली माय उभी राहिली हंबरून या नाली, फक्त ग्रामगीता सप्रेम भेट देतो तुम्हाला. येता येते काय खालच्या बा, या ताई ग्रामगीता घेऊन जा, टाळ्या वाजवा, आपल्या कुटुंबाला मदत करतात ह्या तिघी जणी. चौगी ते लेकरावाली बाई आहे, नाही ते लेकराच्या न उभी राहिली. तुम्ही माणसं नंबरी आण, लेकर पैदा केले आणि देऊन टाकले बायचो, निपटत बसतो आणि तुम्ही निवटल. दोघाईचा अधिकार आहे माय बहीण त्या मुलाईवर, तुम्ही सांभाळत जा. प्रत्येक बस बसता रामगीता देतो. तुमच्या उद्योगाला माझं वंदन आहे, तुमच्या घर कुटुंबाला मदत आहे, नाही तर बसलं देवाचा अंगारा लावल्यानं 2 रुपये घरात येतील का? आपण किती आरती केली, कामधंदेच केले नाही तर कुठून सुख करता? गणराया तेव्हा कृपा करतील. धन्यवाद माबाई, टाळ्या तुमच्या कष्टाले वंदन आहे आमचं. श्यावणी गणेश मंडळाकडून धन्यवाद, आभारी आहो. आणि तुम्हाला कोणताच व्यायाम नाही करा लागत, करतं काय आई तू व्यायाम? ते प्रेस करू करू तर थंडीगार होतो, असं केल्यापेक्षा तुम्ही असं करता म्हणून त्या फेसबुक चांगलं दिसते, तब्येत चांगली आहे आई तुमची. धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण, गणपती बाप्पा मोरया. आम्हाला समाज सुधारणेच्या माध्यमातून माझ्या बहिणीला धन्यवाद देतो. तिघी झणी उद्योगी आहेत, आपल्या कुटुंबाला मदत आहे, त्याचं कुटुंब कधी माग येणार नाही. गणपती बाप्पा पुरी कृपा करते. हा वय व्यायाम बाबू, शेतकरी कधी व्यायाम नाही करत. ज्याले शरीराले परिश्रम कमी आहेत त्याले व्यायामच करावं लागते. रामदेव बाबा आपल्याला पटतात,
फसवेगिरी नाही काही, चिवत्या बोलून नाही काही, उद्योग धंदा साबण रामदेव बाबाच ए पिले रंका आटा, गहू तुमचे आटा रामदेव बाबाचा, पटलं दिदी आपल्याला रामदेव बाबाचं पटलो, अंगाऱ्या धुपाऱ्यावर विश्वास नाही, कोण्या या जगात असे कमी महाराज आहेत, कबीर, रविदास, गोरोबा कुंभार, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, शिंपी गाडगे बाबा परीट, रविदास चर्मकार, तथागत भगवान बुद्ध, एवढंच नाही तर नररी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, असे अनेक आणि महात्मा बसेश्वर आणि भगवान बाबा यायचे उपकार आहेत बाबू, याईनं समाजाला दिशा देण्याचं काम केलं. मी शिंपी आहो, बारा बलुतेदार, कपडे शिवणारी जात आहे आमची. आमच्या जातीला कोण हलकट समजू नका, सांगून देतो, आम्ही जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म होण्याची दाट शक्यता. साधी गोष्ट आहे ना भाऊ. कुंभार आपलं फ्रीज बनवते ना, फ्रीज 25 रुपयात फ्रीज घरात. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला म्हणून माझ्या बहिणीचा मी सत्कार केला. मेहनत करणाऱ्या बाया किमत्वा नाही भाऊ. 18 पगड जाती त्या माय मावल्या. तुम्ही पा, ह्या तिघी जणी बिमार पडणार नाहीत कधी. जे शरीराने परी, आता मी असं कहू ना, कोणता तरी महाराज असा दिसते का? महाराज म्हटलं की किंटल दीड किंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. महाराज म्हणजे गपूजी गपूजी गंभ. आणि मी पडतो 50 वर्ष मला कीर्तनाले झाले, 14,000 गावात माझे कीर्तन झाले, पण मी महाराज नाही झालो आतापर्यंत. मी कधी कोणाले पाया लागू देत नाही. आपल्याले साईड बिझनेस वाढवायचा नाही. मरताना आपण श्रीमंत होऊन मरायचं नाही ठरवलं. पैसे कीर्तनाचे जास्त घ्यायचे नाही, जेवढा खर्च येते तेवढा घ्यायचा. जास्त नोटा जमा झाल्या असत्या तर माझा मुलगा माजला असता, एखादी पोरगी मोटरसायकलवर घेऊन पळून गेला असता. पण माझा मुलगा डॉक्टर आहे, माय मुलीचं लग्न झालं, ते परिवारात आनंदात आहे. माई सून लेक्चरर आहे, ते क्लास घेते गुरुवंदनी अकॅडमी, 11वी 12वीचे क्लास घेते. MHC आहे. सांगायचं मतलब जास्त धन जमा झालं. मी सांगतो ना, भयानक कांड होतात त्या घरामध्ये. म्हणून गणरायाले मागू की गणराया आम्हाला बुद्धी दे, इतराच्या कामी आलो पाहिजे. जाधव भाऊ ना 1000 लोकाईले काम दिलं. तुमच्यामध्ये अनेक मंडळी आहे बाबू. तुम्ही जगता आणि इतराले जगवता. मी धन्यवाद देतो तुम्हाला. इतराच्या कामी आलो पाहिजे आम्ही बाबू. जीवन त्याचं आहे. आता माणसं कुठं राहिले सांगा ना, कुठं माणसं आहेत? आणि ते माणसं निर्माण व्हावे यासाठी गणेश मंडळ आहे की 10 दिवस गणराया बसवा. अरे या मंडळाने, शावनी गणेश महासंघानं 5 शौचालय बांधून दिले 5 परिवाराले. टाळ्या वाजवा. काय कमाल केली. मी धन्यवाद देतो यादव साहेबांना. खरी द्रौपदीची लाज राखली. कन्हैया 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 तुझे आना पडेगा. अरे शौचालय बांधून दिले शावनी गणेश मंडळ. 5 शौचालय बांधले. टाळ्या वाजवा. तुम्हाला काय वाटते, दयांडी 2000 फुटावर बांधली म्हणजे लय तीर मारले का?
दयांडी फोडल्यापेक्षा हे दयांडी चांगली. आपल्या माय मावल्याची गरीब लोक आहेत, व्यवस्था नाही लागत, नाही तर मग बायका रोडवर, अंधार झाला की रोडवर. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, महानगरपालिका स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिडव. हे औरंगाबाद शहरात नाही म्हणा, तुमचा एरिया स्वच्छ एरिया आहे बाबा, सुंदर स्वच्छ एरिया आहे. काउन तर अनिल भाऊ नगरसेवक आहेत, पद्मश्री ताई. नाही तर तुम्ही काही ग्रामीण भागात जा, बाया रोडवर. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिडअप, ट्रॅक्टर आला की स्टँडअप. मी एखादा म्हातारा जर आला ना मम्मी, तर म्हातारी उभी राहत नाही, म्हणते जान दे ना बे, तेरे सरीके बहुत देख चुके ना म. आणि माणसं तर बायेपेक्षा दलिंदर. दिवस निघायच्या अगोदर एका एका झुळपात एक एक शेर बैठावर राहत. बरं चुपचापही नाही बसत, बिळी पिल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. सर्व्या गावाचा खाना खराबा, म्हणून तर बाबो स्वच्छता अभियान गाडगे बाबा. गोपाला 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 हाते झाडू ने लोलाला करो सफाई गावती. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो सुप्रिया बाबा की, जय बोलो. अरे ताळी द्या ना जरा मजा येते. हा अरे गोपाला गोपाला हाते झाडू ने लोलाला करो ताळी वाजवा. रामदेव बाबा सांगतात व्यायाम केल्यानं तब्येत चांगली होते, टाळ्या वाजवा. हे टाळी कामाची आहे, टोलनाक्यावरची टाळी हानिकारक आहे. हे वाजवा टाळी, बोलो तुकड्या बाबा की, बोलो रविदास बाबा की, बोलो शिवाजी महाराज की. संविधान बनाने वाले की जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो भीमराव बाबा की, जय बोलो गाडगे बाबा. म्हणून गरज आहे स्वच्छ भारत, स्वस्थ भारत. सफाई अभियान आया है, हर इंसान जागा है. त्या गाडगे बाबानं गाव झाडलं, त्या गाडगे बाबाचं नाव लागत होत रे. सफाई पण दिल्लीत आपलं कोणी नाही ना. हर इंसान जागा है. अरे बहुदिनों के बाद शासन भी जागा है, बहुदिनों के बाद शासन भी जागा है. म्हणून रोड वर शौचालयाला जाऊ नका, घाण करू नका, स्वच्छता ठेवा. गाडगे बाबाचा संदेश, तुकडोजी बाबाचा संदेश. गोपाला गोपाला हात झाडू ले लोलाला कर सफाई गावती. जय बोलो श्रावणी गणेश महासंघाचा उपाध्यक्ष ॲडव्होकेट ओम प्रकाश साबूजी. मारवाडी आहेत काय, आले काय, आले नाही, त्याईनं तुम्हाला गुतून दिलो. मै जाता साबूजी, तुम्ही नाही तर तुमच्याही अंगाले अंग लावलं असतं मी, कारण आपल्याला मारवाडी गुजराती जैन लय आवडतात. मी त्याच्या अंगाला अंग लावत असतो, काऊन तर मारवाडी कधी भांडत नाही.
देशपांडे सर ते कधी भांडतात काय पा. माय अनेक जेलमध्ये कार्यक्रम झाले, म्या जेलमध्ये पाहिलं तर 85% बियाणं जास्त दिसलं, 15% जाऊच नाही शकत. काऊन त्याच्या लक्षात आहे भांडणानं काही फायदा नाही आणि आपलं आवरत नाही ते हा रिकाम्या जागा भरा. म्हणून माझ्या मम्मीला, माझ्या बहिणीला, माझ्या लेकीला सावित्री जिजाबाई आणल्या रमाई भीमाईच्या लेकीली विनंती करी, नवऱ्याला आवरत जा. बायांनो नवरे सांभाळा. कसे सांभाळा तर या ना नाटक पाहायला. किती सुंदर कार्यक्रम ठेवले बाबू याईन. ऑर्केस्ट्रा ठेवला रतन गवळे. मिलू न तुमसे हम घबराए, मिलो टाक चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. मिलो न तुमसे याचा आवाजच बाई सारखा आहे, काय करू. बरं काही लोकांना शंका येते किंवा आवाज बाई सारखा आहे तर बाकी काही फरक असं. वैसी भी कोई गलती नहीं, तीन बच्चों का बाप ही है. बच्चों के बारे में तो मुझे पीछे डाला इसने बड़ा भाई होकर. मुझे दो ही बच्चे, इसको तीन है रे बाप. पर आवाज की ताकत है उसके. बोला इतना सुंदर गाता मेरा भाई, सुनने को ही दिल करता. हिंदी दो, मराठी दो, गौलन द्या ना. अरे कृष्णा, यादव साहेब गवली आहे ना, जरा अच्छा बोल. अरे कृष्णा अरे काना मनोरंजना मोहना. अरे कृष्णा अरे काना, भाऊ विनोदानं म्हटलं नाही, मी जातीयवादी नाही, इथं सर्व धर्माचे लोक बसून आहे. अरे सत्यपाल हिंदूचं कीर्तन आहे, लक्षात घ्या, हिंदूचं कीर्तन आहे आणि बौद्ध कीर्तनात बसू नये. नाही तर गणपती तन बौद्ध. अरे बौद्ध तर 16 ख्रिश्चनी आहेत आणि मुसलमानही कीर्तनात आहेत. अरे चचा खडे राहू बोला तुम. ओके, मैं जमाते इस्लाम के प्रोग्राम को गया था कोल्हापुर में, डॉक्टर सैयद पारनेर वाले. ओके आओ एक मिनट. अब बताओ किसको धर्मवाद जातीयवाद है. क्या रिकॉर्ड करा. मैं जाधव साहब से विनती करूंगा, लखमा जी जाधव जी से. अध्यक्ष महाराज तुम इनों का सत्कार करो. यहाँ सब पक्ष के लोग है, बीजेपी, राष्ट्रवादी, पंजाब, रिपाई, आरपीआई, बहुजन समाज पार्टी, भारत मुक्ति मोर्चा, सत्य शोधक. क्या बात है, यही तो गेम बिठाना पड़ता. तुमने चप्पल नीचे उतार डाला. क्या बात है, हम तो झुककर कन्नड़ से आ गए. क्या रिकॉर्ड करें, कुछ देने को नहीं कह रहे. लाना देना शाल दे रहे. हाँ ये ले, ये परसों की है क्या. क्या बात है, क्या करते आप, बिजनेस क्या करते. खेती साइड बिजनेस बेटे को लगा दिया ना तुमने. ओमान बाहर देश में जीत गए तुम. क्या खुद खेती करते, खेती करने के बाद बेटे को ओमान को भेजा. धन्यवाद, मैं आपको नहीं भूलूंगा. कन्नड़ से आपने मेरा कीर्तन पहले कहाँ सुना. इसके पहले कहाँ सुना. धरनगांव सुनने को आए थे, करके मुझे धर लिया तुमने. धन्यवाद भाई. 5 बजे टाइम दिया था इन्होंने, इन्होंने गलती करे. भलते ही टाइम रखे मेरा, मरे तक 5 बजे कीर्तन नहीं करा मैंने कभी. मैं दो दो तीन तीन टाइम नहीं करता, एक ही टाइम औषधि देता 8 से 10. इन्होंने गलत करे करके पब्लिक पर असर हो गए. 5 बजे पास से. अरे बाप रे,
आता सांगा बर, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है। काही काही लोक आगा लावतात इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है। अबे चोटे, शावनी गणेश महासंघ में आके देख, यहाँ पे गणपति के सामने मुसलमान भी कीर्तन में बैठे हुए है और बौद्ध भी है और क्रिश्चियन भी है। अरे हमें मिलाने की जरूरत है, टुकड़े गिराने की जरूरत नहीं। कोई कोई हरामी लोग टुकड़े गिराते, आगा लगाते, हमारे बच्चों को मरवाते हुए। आज तक मरे हमारे बच्चे, कोई नेता का बच्चा आज तक नहीं मरा। मराठी हॉटस्पॉट, ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।